नमस्कार, पुरंदरनी चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। सासवड लोक अदालतीत 17 लाख वसूल, 239 पैकी 28 प्रकरणे तडजोडी अंती निकाली। सासवड न्यायालयामध्ये रविवारी 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे मिटवण्यासाठी ठेवण्यात आली होती। सासवड दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश नंदकिशोर तिखे, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती डी एम पाटील, सहायक अधीक्षक श्रीमती एस आर तागडे, वरिष्ठ लिपिक एम डी जोशी, पंडित देशमुख यांनी लोक अदालतमध्ये प्रमुख भूमिका बजावली, तर पॅनल न्यायाधीश म्हणून महेश बारटक्के, विश्वास पांडसे, पंढरीनाथ झेंडे, प्रकाश खाडे यांनी काम पाहिले। झेंडेवाडी येथील पाणी पुरवठा योजनेचे आमदार संजयजी जगताप व युवा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले। समारंभाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बाजीराव झेंडे होते। बारामतीतील लाचखोर पोलीस हवालदाराला 1,10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले। पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे यास गुन्हा दाखल न करता मारहाण प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी 1,10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयातून चिपळूण व परिसरातील पूरग्रस्तांसाठी आज मदत पाठविण्यात आली। प्राचार्य नंदकुमार सागर यांनी साहित्याने भरलेल्या पिकअपचे हस्तांतरण केले। खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून काहीही झालं की वेळ मारून न्यायची एवढंच यांचं काम आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी आता राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। यापूर्वी CBI कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला 1-0 फरकाने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला। 41 वर्षाच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे। 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन 7/12 मिळणार आहे। यामुळे तलाठ्यांचा वेळ वाचेल आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली। अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत। MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलैपूर्वीच राज्यपाल महोदयांकडे सदस्यांची यादी पाठवली आहे। ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहिम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। पुण्यातील मेट्रो चाचणी कार्यक्रमाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता, त्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत दिला। भारतीय बॉक्सर सतीश कुमारला माथ्यावर आणि हनुवटीला झालेल्या दुखापतीमुळे 7 टाके पडले होते। या अवस्थेतही माघार न घेता तो रिंगमध्ये मोठ्या धाडसाने शेवटपर्यंत लढला। सतीशच्या लढवय्या वृत्तीचे पराभवानंतरही जगभर कौतुक होत आहे। मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानीच्या नामफलकांना शिवसेनेने विरोध करत तोडफोड केली आहे व नामफलक हटविला आहे। अदानी एअरपोर्ट असा नामफलक लावण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही
असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। कोरोना रुग्णसंख्या नियंत्रण असणाऱ्या भागांमध्ये दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू राहणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा। सांगली येथे पूरपरिस्थितीचा आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली। दौंड जवळील कुरकुंभ MIDC मोडेप्रो या कंपनीत तब्बल 75 लाख किमतीच्या ब्रीच 7 नावाच्या 75 किलो केमिकल पावडरची चोरी झाली आहे। सदर प्रसंगी गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार श्रीरंग शिंदे तपास करीत आहेत। पुरंदरमध्ये 29 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 2/8/2021 रोजी घेतलेल्या 65 अँटीजन टेस्टपैकी 9 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 4, राजेवाडी 1, पारगाव 1, बोपगाव 3। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 2/8/2021 रोजी घेतलेल्या 25 अँटीजन टेस्टपैकी 8 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। कोळविहिरे 1, मोर्टी 2, नाझरे 1, राख 2, आंबळे 2। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे 21 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 11 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 5 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। मोरगाव 2, नाझरे सुपर 3। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा येथे 43 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी वाल्हे येथील 4 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 39 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 12 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। नेरा 9, मांडकी 1, माळेगाव 1, पिंपरे खुर्द 1। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।